अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मोठ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. हां, तर तुम्हाला माहिती आहे की 24 मार्च 2024 म्हणजेच परवा आहे होळी. आता होळी हा दिवस आपल्याला आपल्या आयुष्यातली जी काही वाईट गोष्टी आहे, शारीरिक त्रास आहे, मानसिक त्रास आहे, तर त्याची होळी करायची असते. म्हणजे काय, त्या होळीच्या अग्नीमध्ये ते सगळं दहन करायचं असतं. वर्षातून एकच दिवस असा असतो की ह्या दिवशी आपले जे शारीरिक कष्ट आहे, मानसिक कष्ट आहे, त्याची आपल्याला होळी करायची असते. म्हणजे ते आपल्याला संपवायचे असतं, ते दहन करायचे असतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे, संसारिक माणसाच्या आयुष्यात, म्हणजे संसारिक असो किंवा त्याचं लग्न नाही झालं आहे तो सुद्धा, त्याच्या आयुष्यात बऱ्याच काही अडचणी असतात. त्या अडचणीतून सुटका व्हावी, तो अडचण कायमचा संपावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्हाला कोणाचं लग्न जमत नाहीये, मुलांचं किंवा मुलीचं लग्न जमत नाही. मुलगा शिकलेला आहे, मुलगी शिकलेली आहे, वेल क्वालिफिकेशन आहे दोघांचं, पण तरीही स्थळ येत नाहीये किंवा मनासारखा जोडीदार मिळत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून होळीच्या दिवशी करायचा आहे. आता होळीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधी पण हे उपाय करू शकता, हरकत नाही. तुम्हाला काय करायचं आहे, 7 हळकुंड घ्यायची आहे. 7 हळकुंड 7च असावी. अख्खाली जी हळकुंड असते ती तुम्हाला 7 घ्यायची आहे, तुटलेली फुटलेली नसावी. ती स्वतःवरनं स्वतःवरला उतरून घ्यायची आहे. मग आता मुलाने आईवरनं करायचं, म्हणजे आईने मुलावरनं करायचं किंवा आईने मुलीवरनं करायचं, वडिलांनी मुलावरनं करायचं, वडिलांनी मुलीवरनं करायचं, असं नाहीये. आता माझं लग्न जमत नाही ना, तर मला वाटतंय की मनासारखा जोडीदार मिळावा, आणि योग्य मेन म्हणजे योग्य मनासारखा नाही, ते आपलं ते क्षणिक सुख असतं. योग्य जोडीदार मिळावा असं जर मला वाटत असेल तर मी काय करेल, स्वतःवरनंच हळकुंड उतरवेल. आता हळकुंड उतरवताना दिशा वगैरे कुठलीच नाही. माझ्या हातामध्ये मी 7 हळकुंड घेणार आणि मी माझी गोल डायरेक्शन, मैत्रिणींनो माझी गोल डायरेक्शन. आता फ्रंट कॅमेरामुळे उलट वाटत असेल. आता माझं गोल कसं येईल असेल, मी असं गोल करतो ना, आपण कसं गोल गोल करतो. तर स्वतःवरनं उतरवताना गोल करायचं. आपण जसं गोल सर्कल करतो ना क्लॉकवाईज, जे गोल तुम्हाला कळालं असेल, तर आता माझा गोल असा येतो, असा येतो माझा गोल. तो फ्रंट कॅमेरामुळे उलटा वाटत असेल, तर मी माझ्यावरनं असं गोल असं गोल 7 वेळा मी उतरवणार. कुठल्याही मंत्र स्तोत्र काहीच म्हणायचे नाही, हळकुंड घ्यायची, 7 वेळा माझ्यावरनं मी उतरवणार. आणि जेव्हा मी होळीची पूजा करायला जाणार, त्या होळीमध्ये ते दहन करायचं, आणि त्या होलिकेला प्रार्थना करायची आहे की सुयोग्य जोडीदार मिळावा, योग्य जोडीदार मिळावा. आता आजकाल तसं पाहायला गेलं तर BP, शुगर, थायरॉइड, PCOD खूप लवकर सुरू झालं आहे. म्हणजे लग्न झालं तर मुलं बाळ व्हायला ज्या काही अडचणी असतात त्याचं मेन कारण तेच असतं की PCOD आहे, थायरॉइड आहे, किंवा कोणाला BP त्रास आहे, शुगर. आजकाल तर BP 30 क्रॉस नाही करत तर लगेच जातं, आणि BP सुरू झाला, शुगर सुरू झाला की गोळी लागते. सकाळी उठल्यावरती गोळी घेतल्याशिवाय आपण अन्न ग्रहण करू शकत नाही, आपण नाश्ता करू शकत नाही. असंही तुमच्या घरात कोणी असेल, तुमचे मिस्टर असतील किंवा तुम्हाला स्वतःलाही असेल, तर तुम्हाला होळीच्या दिवशी त्याचं पण दहन करायचं आहे. ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते. तुम्हाला तर 5 कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहे. पिवळ्या असलं तरी चालेल, पांढऱ्या असलं तरी चालेल. 5 कवड्या माहिती आहे, 5 कवड्या घ्या, 5 गोमती चक्र घ्या. 5 कवड्या, 5 गोमती चक्र. आणि आता समजा कोणाला जरी BP गोळी चालू आहे, तर ती 1 BP गोळी घ्यायची. कोणाला इंजेक्शन चालू आहे, बघा जेव्हा इन्सुलिन वाढतं, शुगरची खूप जास्त स्टेज असते, किंवा पहिलं असतं बघा की शुगरवाल्यांना पण इंजेक्शन देतात, तर तसं काही असेल, किंवा कोणाला रोज औषध चालू आहे, औषध ज्याला मरेपर्यंत ही गोळी, आपण म्हणतो ना की मरेपर्यंत मला ती गोळी घ्यायची आहे किंवा मरेपर्यंत मला ते औषध घ्यायचं आहे, अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, काळा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 5 गोमती चक्र, 5 कवड्या, पांढऱ्या असलं तरी चालेल, पिवळ्या असलं तरी चालेल, त्या घ्यायच्या आहे. BP गोळी, थायरॉइडची गोळी, शुगरची गोळी काय असेल ते, ती 1 त्याच्यात टाकायची आहे, त्याची गाठ बांधायची आणि त्या होलिकेमध्ये दहन करायचं. आता ज्यांचं औषध चालू आहे, औषधवाल्यांनी काय करायचं, तर तुम्ही जेव्हा गोमतीचक्र आणि कवड्या टाकणार, त्या काळ्या कपड्यामध्ये थोडंसं 1-2 ड्रॉप ते औषध टाकायचं, अर्थात ते स्पॉइल होणार, ते इकडे तिकडे स्प्रेड होणार, गोळी एका ठिकाणी असते. पण सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही जी गोळी किंवा जे औषध घेणार आहात त्याचे 1-2 ड्रॉप, 1-2 थेंब तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि ते तुम्हाला होलिकेमध्ये दहन करायचं आहे. आणि प्रार्थना करायची आहे की माझे जो काही आजार लागला आहे, जे काही गोळ्या औषधं तुम्ही घेणार आहेत, त्याच्यातून मुक्ती होऊ दे किंवा त्यातून सुटका होऊ दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. सगळे उपाय फक्त वर्षातून तुम्ही एकदाच करू शकता, म्हणून ज्यांना ह्या समस्यातून कोणी जात असेल तर त्यांना आवर्जून तुम्ही हा उपाय सांगा, नक्कीच त्याचा तुम्हाला चांगला परिणाम बघायला मिळेल. तर पुढचा उपाय आहे,
कोणालाच वाटत नाही की लवकर मरावं तुमच्यापासून माझ्यापर्यंत. आपल्याला वाटतं की 100 वर्ष जगावं, पण आजकाल काहीच कोणाची गॅरंटी नाही, कोणाचीच नाही. पण आपलं आरोग्य चांगलं राहावं, पैसा किती असला तर आरोग्य हीच आपली संपत्ती आणि ते सुदृढ राहावं. माझं आरोग्य येणाऱ्या वर्षभरात मला कुठलाही आजार लागू नये, मी खाऊन पिऊन सुखी राहावं, तंदुरुस्त राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं. हा उपाय कोणीही करू शकतं, अगदी प्रत्येकाने आपापल्यासाठी करू शकतं. तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं कडुलिंबाची पानं घ्यायची आहे. कडुलिंबाची पानं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 6 लवंगा टाकायच्या आहे. 6 लवंगा अखाल्या असाव्या, तुटलेल्या फुटलेल्या जळलेल्या काहीतरी तुटलेल्या फुलासगट तुम्हाला त्या लवंगा घ्यायच्या आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कापूर घ्यायचं आहे. परत एकदा सांगते, तुम्हाला 6 लवंगा घ्यायचे आहे. एक कापूर घ्या आणि थोडंसं जे आपले कडुलिंबाचे पानं आहे 4-5 पानं घ्या, ते स्वतःवरनं उतरून टाकायचे आहे. आता स्वतःवरनं उतरून टाका किंवा तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावरनं केलं, नवऱ्याने बायकोवरनं, बायकोने नवऱ्यावरनं, आई वडिलांनी मुलांवरनं, मुलांनी आई वडिलांवरनं असंही तुम्ही करू शकता. उतरून नाही का आपण नाही का उतारा करतो, तर हे उतरून टाकायचं. 7 वेळा कुठलंही मंत्रस्तोत्र काहीच नाही, फक्त जे काही उतरून टाकताना आपण काय म्हणतो, ह्या त्रासातून मला मुक्त कर, ह्या आजारातून मला मुक्त कर, माझं लग्न होऊ दे किंवा मी सुदृढ राहू दे, असंच आपल्याला मनातल्या मनात बोलायचं. कुठले मंत्रस्तोत्र काहीही म्हणायचे नाही आणि ते तुम्ही होलिकामध्ये दहन करायचं आहे. विचार करा मैत्रिणींनो, हा उपाय वर्षातून एकदा केला जातो. आरोग्य धनसंपदा, आरोग्य खूप महत्वाचं आहे. किंवा कुठला, जसं मी तुम्हाला मग अशी उपाय सांगितलं की आजारपण आहे, त्रास आहे, शारीरिक मानसिक कष्ट आहे, तुम्हाला जर असं असेल तर ते पण तुम्ही उपाय करू शकता. आणि आत्ता जो कडुलिंबाचा उपाय सांगितला आहे तो तुम्ही आवर्जून करा, याचा चांगलाच अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. आता आर्थिक प्रगती, पैसा कोणाला नको आहे, तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना पैसा हवा असतो. आता आपण होलिकेमातेला किंवा आपण त्या होळीमध्ये वाईट गोष्टी दहन करतो आहे, पण चांगल्याही गोष्टी आपण मागत असतो. आता तुम्हाला माहिती आहे जनरली होळीमध्ये फक्त नारळच टाकलं जातं, बरोबर. पण नारळ टाकताना पण काही पद्धत आहे, त्या व्यवस्थित पद्धतीने तो तुम्हाला नारळ टाकायचं असतं. आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आर्थिक प्रगती व्हावी, पैसा आपल्याकडे यावा आणि तो चिरकाल टिकावा, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मूठभर तांदूळ ज्याला आपण अक्षता म्हणतो, तर ते मूठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे, मूठभर. आणि अर्थात ते खंडित वगैरे नसावे, कुठल्याही ब्रँडचे अगदी कुठलेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. मूठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे, त्याला हळदी कुंकू लावायचं म्हणजे त्याच्यावर टाकायचं आणि मनातली इच्छा बोलायची की माझ्या आयुष्यात जे काही आर्थिक समस्या चालू आहे, आर्थिक समस्येवर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आणि ते होलिकेमध्ये दहन करायचे आहे, म्हणजे ते होलिकेमध्येला ते अर्पण करायचे. त्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला नारळाचं सांगितलं की नारळ जनरली आपण अर्पण करतो, पण नारळ कसं घेतलं की टाकलं झालं, तर असं नाही करायचं. तुम्हाला सांगते, नारळ अर्पण करताना, आता नारळ नाही, नारळ अर्पण करताना शेंडा होलिके मातेकडे आला पाहिजे. जिथे होळी पेटवली आहे शेंडा होळीच्या समोर आला पाहिजे, म्हणजे आपल्या अपोजिट डायरेक्शनला शेंडा असावा. त्याला हळदी कुंकू अर्पण करायची, त्या नारळाला हळदी कुंकू अर्पण करायचं, शेंडासमोर आला पाहिजे आणि मनातली इच्छा बोलायची की माझ्या घरात सुख समृद्धी, आयु आरोग्य भरभराट नांदू दे अशी प्रार्थना करायची आणि नंतर ते नारळ टाकायचं. बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की असे पटकन असा नारळ फेकला जातो, जसं आपण पाणी फेकतो बघा, तर असं पटकन हाताला त्याला टाकलं टाकलं नारळ, असं करायचं नाही. व्यवस्थित नारळ अर्पण करताना पण ते श्रीफळ आहे, ते मांगल्याचं प्रतीक आहे, ते शुभतेचं प्रतीक आहे, त्याला त्याचा मानसन्मान दिला पाहिजे म्हणून शेंडासमोर आला पाहिजे. हळदी कुंकू अर्पण करायचं, हातात घ्यायचं, आधी दोन हातात त्याला उंजळीमध्ये पकडायचं, प्रार्थना करायची आणि व्यवस्थित अर्पण करायचं. मला माहिती आहे आग खूप मोठी असते, फेकू वगैरे नका, व्यवस्थित थोडंसं आत जा आणि व्यवस्थित नारळ अर्पण करा. नारळ अर्पण करताना उजव्या हाताने नारळ अर्पण करा, दोन्ही हाताने अर्पण करताना तरी हरकत नाही, पण असं डाव्या आणि फेकू नका, बापरे फार गरम होतं मी दिले टाकून, असं करू नका. व्यवस्थित नारळ अर्पण करा आणि आपलं नारळ व्यवस्थित इथे जळल, आपली इच्छा आहे ते सगळं बोलायचं आहे, प्रदक्षिणा घालताना पण शांत बसा, तिकडे गेल्यावर गप्पा गोष्टी करू नका, जे काही उपाय सांगितले आहे ते शांततेत करा, सगळ्यांसमोर न करण्याचा प्रयत्न करा. आता ही खूप गर्दी असेल मग काय करायचं, आम्ही व्यवस्थित जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं व्यवस्थित करा. जे काही उतारे तुम्हाला सांगितले आहे, जे काही तुम्हाला स्वतःवरनं उतरून टाकायला लावलं आहे, जे काही आजार पण आता सांगितलं आहे ते पण व्यवस्थित पद्धतीने करा. आता ते जे तुम्हाला ब्लाऊज पीसमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काळा कलरचं एखाद्या कपड्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे, तर हे उपाय तुम्ही कधी पण स्वतःवरनं उतरून, तुम्ही अगदी दुपारी जरी केलं की रात्री चला आता आपल्याला जायचं आहे
पूजा करायला तर लगेच तुम्ही करू शकता, हरकत नाही. पण मी तुम्हाला सांगेल की जाण्याच्या आधी करा किंवा दिवसभरात तुम्ही करून ठेवलं तरी चालतं. आणि जेव्हा होळी पेटते तेव्हा तुम्ही ते दहन करू शकता. म्हणजे कसं होईल ना की आता समजा कोणी सकाळी जातं, कोणी आता सुट्टी तर आहेच रविवारी, पण अगेन कुणाला कोणी ड्युटी असते, अशा वेळेस तुम्ही दिवसभरात ते स्वतःवरनं उतरून तिथे ठेवलं आणि होलिकेमध्ये दहन केलं तरी चालतं. आता जे काळ्या कापडामध्ये बांधून तुम्हाला सांगितलं आहे ते बांधून तुम्हाला ते होळीमध्ये व्यवस्थित दहन करायचं आहे, आपली प्रार्थना करायची आहे. जे काही सांगितले उपाय वर्षातून एकदाच करण्यात येतात, हे उपाय आवर्जून करा, याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव बघायला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं सत्यनारायण हे तुम्हाला रविवारीच करायचं आहे, कारण पौर्णिमा 9 वाजून जवळजवळ 10 दरम्यान पौर्णिमा लागणार आहे, ते दिवसभरात आहे. प्रदोष काळातच सत्यनारायण करायचं, ताई सोमवारी करू कशा कमेंट्स करूच नका, रविवारी सत्यनारायण करायचं तर रविवारी सत्यनारायण करायचं. ठीक आहे, झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.